कापसाविषयी महत्त्वाची अपडेट आहे. अपडेटला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा. पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरणामुळे कापूस हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. एकंदर स्थिती पाहता ऑक्टोबर अखेरीस कापूस खरेदी सुरू होईल. तरीसुद्धा बाजारात कापूस आल्यास तो खरेदीचा आमची तयारी असल्याची माहिती भारतीय कापूस महामंडळाचे अध्यक्ष प्रतीक कुमार अग्रवाल यांनी दिली. भारतीय कापूस महामंडळ म्हणजे CCI ने FXU दर्जाचा कापूस बाजारात दाखल झाल्यास त्याच्या खरेदीची तयारी दर्शवली आहे. त्याकरिता राज्य सरकारने नोंदणी व इतर प्रक्रिया पार पाडावी असा त्यांचा आग्रह आहे. राज्यात यावर्षी CCI ने पहिल्या टप्प्यात 62 केंद्राकरिता निविदा काढली आहे. त्यानंतर कापसाची आवक, शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन केंद्रांची संख्या वाढवली जाणार आहे. ज्या 62 केंद्रासाठी निविदा काढली आहे त्या ठिकाणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणीसुद्धा काही बाजार समित्यांनी सुरू केली आहे. कापूस उत्पादकांची नोंदणी केंद्राच्या परिसरात कायदा सुव्यवस्था व इतर सर्व प्रक्रिया या राज्य सरकार म्हणजे स्थानिक प्रशासनाला पार पाडाव्या लागतात. CCI कडून केवळ कापूस खरेदी होते, त्यामुळे खरेदीपूर्वीची नोंदणी प्रक्रिया राज्य सरकारला पार पाडावी लागणार आहे, त्यानंतर खरेदी सुरू होईल असे सांगण्यात आले. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर अखेर कापूस खरेदी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. धन्यवाद मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.